प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार मार्फत प्रहार पंधरवाडा प्रारंभ बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार वीस कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी दिले रक्तदान हे श्रेष्ठ दान हे आपण जाणून सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्य भावनेनं ऐच्छिक रक्तदान करून इतर व्यक्तींचे प्राण वाचवण्यात मदत होत असते माझं कुटुंब माझी जबाबदारी रक्तदान मास्क वाटप कोविड जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत या कार्यक्रमासाठी माझे आमदार श्रीषदा चौधरी यांच्या हस्ते रक्तदान दात्यांना गुलाब पुष्प प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी नंदुरबारचे नगरसेवक गौरवांना चौधरी जलकल्याण सेवा, सेवा संस्था नंदुरबार संचलित जनकल्याण ब्लड बँकेचे माजी नगरसेवक प्रकाश भोई दीपक ठाकूर सुबोध अहिरे माझी पी एस आय युवराज पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मिलिंद पिंपळे उपस्थित होते माझे कुटुंब माझी जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी चार गोष्टीचं चा पालन करा असं आव्हानही प्रहार संघटनेमार्फत नागरिकांना करण्यात येत आहे कोरोनाशी सामना करा घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा एकमेकांपासून सहा फूट सामाजिक अंतर ठेवा किमान तीन महिने सकाळी गरम व दिवसभर कोमट पाणी प्या वारंवार आपले हात साबणाने किमान वीस सेकंद स्वच्छ धुवा रोगप्रतिकार शक्ती वाढवा कोरोनाला हद्दपार करा दररोज सकाळी अर्धा तास योगासने करा सूर्यनमस्कार प्राणायाम ध्यानधारणा व वा हलका व्यायाम करावा आपल्या आहारात जेवणात हळद जिरा कोथिंबीर अद्रक व लसूण या मसाल्यांचा समावेश करा नेहमी हलके सहज पचण्याजोगे आणि पौष्टिक आहार घ्या पुरेशी झोप घ्या कमीत कमी सात ते आठ तास सकाळी व रात्री पाण्यात हळद मीठ घालून गुळण्या करा आहारात लिंबू संत्री आवळा याचा वापर करा विविध पालेभाज्या मेथी पालक अंबाडी या भाज्या स्वच्छ धुवून व शिजवून त्याचा वापर करा प्रतिबंधात्मक उपाय हस्तांदोलन टाळा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा नेहमी नाखाला डोळ्यांना स्पर्श करू नका सामान्य आयुर्वेदिक उपाय सकाळी व संध्याकाळी तिळाचं तेल खोबरेल तेल किंवा तूप नागपुडीमध्ये लावणं सोडणं फक्त एक चमचा तिळाचं किंवा नारळाचं तेल तोंडामध्ये घ्या आणि दोन ते तीन मिनिटे इतका वेळ घोळा व गरम पाण्याने गुळण्या करा दिवसातून एक ते दोन वेळा ही कृती करा घशामध्ये होणारी खवखव बरी होण्यासाठी पुदिना किंवा ओवा टाकून पाण्याची वाफ घ्यावी माझं कुटुंब खोकला किंवा घशात खवखव झाल्यास लवंगाची पावडर मध किंवा गुळासोबत दोन ते तीन वेळा खावी कोरोना खोकला किंवा घशाच्या त्रासासाठी हे उपाय सामान्यपणे उपयोगी आहेत तरी सुद्धा जर त्रास वाढू लागला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन प्रहार शिक्षक संघटनेमार्फत जनजागृती करून करण्यात येत आहे यासाठी जिल्हाध्यक्ष गोपाल गावित कार्याध्यक्ष विश्वास देसाई जिल्हा संघटक गणेश पाटील सचिव सुनील गावित प्रसिद्धी प्रमुख धरमदास गावित कोषाध्यक्ष नितेश वळवी महिला जिल्हा उपाध्यक्ष रुपाली पाटील महिला प्रमुख रंजना साबळे मीनाक्षी वसावे प्रमिला कोकणी ऍडव्होकेट सावंत वळवी आदींनी परिश्रम घेतला आहे प्रतिनिधी नितीन सावळेसह ए व्ही बी माझा नंदुरबार